लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीचे अनेक नेते 30 ते 35 जागांचे दावे करत होते, पण पहिल्यांदाच या दाव्याला सिरियसली घेतलं गेलं हे शरद पवारांच्या वक्तव्यानंतर. शरद पवार म्हणाले की महाविकास आघाडीच्या किमान 35 जागा निवडून येतील, त्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यानं 30 ते 35 जागांचा दावा करायला सुरुवात केली. निवडणुकीचे 3 टप्पे पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स हा 30 जागांच्या वरती पोहोचायला लागला. सध्या फक्त महाविकास आघाडीचे नेतेच नाहीत तर काही पत्रकार सुद्धा महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील असं दावे करतायत. पण या 35 जागा नेमक्या कोणत्या, कोणत्या अशा जागा आहेत जिथं महाविकास आघाडीला आपण जिंकू शकतो असा कॉन्फिडन्स वाटतोय, त्यातही ठाकरे गटाच्या किती जागा, काँग्रेस आणि पवार गटाच्या किती जागा असतील, पाहूयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ठाकरे गटानं 21 जागा, काँग्रेसनं 17 तर शरद पवार गटानं 10 जागा लढवल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला पाहूयात ठाकरे गटाला कोणत्या जागांवरती ते विजयी होतील अशी शक्यता वाटते. ठाकरे गटाला आपण लढवलेल्या 21 पैकी 19 जागांवर आपल्या विजयाची शक्यता वाटते असं सांगण्यात येत आहे. यातली पहिली जागा आहे ती म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभेची. यवतमाळ वाशिम लोकसभेची निवडणूक ठाकरे गटाचे संजय देशमुख विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्यामध्ये झाली होती. शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचं असणं, भावना गवळींचं तिकीट कापलं जाणं आणि कुणबी दलित आणि मुस्लिम मतांची झालेली गोळाबेरीज यासोबतच ठाकरेंची सहानुभूती या गोष्टी ठाकरेंच्या संजय देशमुख यांच्या पथ्यावर पडतील आणि यामुळेच ठाकरे गटाला यवतमाळ वाशिम लोकसभा जिंकण्याचा विश्वास वाटतोय असं म्हटलं जात आहे. आता ठाकरे गटाला विजयी होण्याची शक्यता वाटतेय अशी दुसरी जागा म्हणजे हिंगोली लोकसभेची. हिंगोली लोकसभेची निवडणूक सुद्धा ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर यांच्यामध्ये झाली होती. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं गेल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये असलेली नाराजी, जरांगे फॅक्टरमुळे मराठा मतांचं नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे झुकणं, यामुळेच ठाकरे गटाला हिंगोलीबाबत जिंकण्याच्या आशा आहेत असं म्हटलं जात आहे. यानंतर येते तिसरी जागा, ती म्हणजे परभणी लोकसभेची. परभणी लोकसभेचा सामना ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव विरुद्ध रासपचे महादेव जानकर असा झाला. महादेव जानकरचं बाहेरचा उमेदवार म्हणून चाललेलं नरेटिव्ह, जरांगे फॅक्टरमुळे मराठा मतदारांचं बंडू जाधवांच्या पाठीमागं उभं असणं आणि बंडू जाधवांचा वैयक्तिक जनसंपर्क यामुळे ठाकरे गटाला परभणी लोकसभा जिंकण्याचा विश्वास वाटतोय असं म्हटलं जात आहे. आता इथं मोदींपासून ते शिंदे फडणवीस सगळ्यांनी जोर लावला असला तरी ओबीसींपेक्षा मराठा मतांचं ध्रुवीकरण ठाकरेंच्या पथ्यावर पडेल असं म्हटलं जात आहे. ठाकरे गटाला विजयाची शक्यता वाटणारी चौथी जागा म्हणजे बुलढाणा लोकसभेची. बुलढाणा लोकसभेची निवडणूक ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि त्यातही अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अशी तिरंगी झाली होती. बुलढाणा लोकसभेत शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न, प्रतापराव जाधव यांच्या विरोधात असलेली अँटी इनकम्बन्सी आणि या लोकसभेत वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी लावलेला जोर यामुळे बुलढाणा लोकसभेत ठाकरे गटाला विजयाची शक्यता वाटतेय. यातली पाचवी जागा आहे ती म्हणजे धाराशिव लोकसभेची. धाराशिव लोकसभेची निवडणूक ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील अशी दुरंगी झाली. ओमराजे निंबाळकरांचा धाराशिव लोकसभेत असणारा जनसंपर्क, महाविकास आघाडीनं धाराशिव लोकसभेत केलेला प्रचार, जरांगे फॅक्टर आणि महायुतीचा तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे धाराशिव लोकसभेत ठाकरे गटाला विजयाची शक्यता वाटतेय. त्यातही अर्चना पाटील यांची वक्तव्य आणि त्यांचा झालेला प्रचार हा त्यांच्याच विरोधात गेलाय असंही म्हटलं जात आहे. यातली सहावी जागा म्हणजे हातकणंगले लोकसभा. हातकणंगलेतला सामना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी असा झाला. जागा वाटपाच्या गोंधळात सगळ्यात शेवटी उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा सत्यजित पाटलांची लोकांमध्ये असणारी स्वच्छ प्रतिमा, राजू शेट्टी यांचं महाविकास आघाडीत जाणं किंवा न जाणं यामधला असणारा संभ्रम, सतेज पाटील आणि जयंत पाटलांनी लावलेली फिल्डिंग, धैर्यशील मानेंविरोधात असणारी अँटी इनकम्बन्सी याचा फायदा ठाकरे गटाच्या सत्यजित पाटलांना मिळेल अशा चर्चा. त्यामुळे ठाकरे गटाला हातकणंगले लोकसभा जिंकण्याची शक्यता वाटतेय. आता ठाकरे गटाला विजयाची शक्यता वाटते अशी सातवी जागा आहे ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा सामना ठाकरेंचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे असा झाला होता. रत्नागिरी लोकसभेवर शिंदे गटाच्या किरण सामंत यांनी दावा केला, पण भाजपला ही जागा सुटल्यामुळे सामंत बंधू नाराज झाले होते. त्याच पद्धतीनं महायुतीमध्ये या लोकसभेत दिसून न आलेला समन्वय, उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघात लावलेला जोर यामुळे ठाकरे गटाला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजयाची शक्यता वाटतेय असं म्हटलं जात आहे.
यातली 8वी जागा आहे ती म्हणजे मावळ लोकसभेची. मावळ लोकसभेचा सामना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे असा झाला होता. मावळ लोकसभेत अजित पवार गटाचे 2 आमदार आहेत. त्यांनी श्रीरंग बारणेंचं मनापासून काम केलं नसल्याचा आरोप होतोय. अगदी बारणेंनी सुद्धा निवडणुकीनंतर त्याबाबत शंका व्यक्त केली आहे. तसंच संजोग वाघेरे यांची लोकसभेत असणाऱ्या नात्यांचं कनेक्शन याचा फायदा वाघेरेंना भेटल्याचं दिसतंय अशा देखील चर्चा आहेत. या सगळ्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मावळ सुद्धा आपल्या ताब्यात येईल असं वाटतंय. ठाकरेंना विजयाची शक्यता वाटते अशी 9वी जागा आहे ती म्हणजे शिर्डी लोकसभेची. शिर्डी लोकसभेचा सामना हा ठाकरेंचे भाऊसाहेब वाकचोरे विरुद्ध शिंदे सेनेचे सदाशिव लोखंडे आणि वंचितच्या उत्कर्ष रूपवते असा तिरंगी झाला होता. शिंदेच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात असणारी 2 टर्मची अँटी इन्कम्बन्सी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचोरे यांच्या मागे बाळासाहेब थोरात यांनी लावलेली स्वतःची ताकद यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला शिर्डी लोकसभेत विजयाच्या शक्यता या वाटताना दिसतायत. यातली 10वी जागा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची. यावेळी छत्रपती संभाजीनगरचा सामना हा दरवेळी प्रमाणात तिरंगी झालाय. शिंदेच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे, ठाकरेंच्या सेनेचे चंद्रकांत खैरे आणि MIM चे इम्तियाज जलील असा झाला. या लोकसभेत चंद्रकांत खैरेंना मिळालेली दलित मतं, मुस्लिम मतांमध्ये झालेली विभागणी आणि ग्रामीण भागात चाललेला जरांगे फॅक्टर यामुळे ठाकरे गटाला संभाजीनगर जिंकण्याचा विश्वास वाटतोय. ठाकरेंना विजयाची शक्यता वाटते अशी 11वी जागा आहे ती म्हणजे नाशिक लोकसभेची. नाशिक लोकसभेची निवडणूक ठाकरेंचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे अशी झाली. अपक्ष असणारे शांतगिरी महाराज हे सुद्धा नाशिकच्या रिंगणात होते. नाशिक लोकसभेत महायुतीत दिसून आलेला समन्वयाचा अभाव, हेमंत गोडसे यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी, छगन भुजबळ यांचं तितकं ऍक्टिव्ह नसणं, शांतगिरी महाराजांनी महायुतीची मतं खाणं यामुळे ठाकरे गटाला नाशिक लोकसभेची निवडून येण्याची शक्यता वाटतेय. त्यातही राजाभाऊ वाजे यांच्या साधेपणाची चांगली चर्चा नाशिककरांमध्ये झाली होती. यानंतर ठाकरेंना जिंकण्याचा विश्वास वाटतो अशी 12वी जागा आहे ती म्हणजे ठाणे लोकसभेची. ठाणे लोकसभेची निवडणूक ठाकरेंची एकनिष्ठ अशी ओळख असलेले राजन विचारे विरुद्ध शिंदेची एकनिष्ठ अशी ओळख झालेले नरेश मस्के यांच्यामध्ये झाली. राजन विचारेंचा ठाणे लोकसभेत असणारा जनसंपर्क, उद्धव ठाकरेंना या लोकसभेत मिळत असणारी सहानुभूती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या उमेदवाराचं न केलेलं काम यामुळे ठाकरे गटाला ठाणे हा आपल्याच ताब्यात येईल अशी शक्यता वाटतेय. पण ठाणे लोकसभा जर ठाकरेंकडे गेला तर शिंदेसाठी तो मोठा धक्का मानला जाईल. यानंतर आता ठाकरेंना विजयी होऊ अशी वाटणारी 13वी जागा आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा सामना ठाकरेंचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदेचे रवींद्र वायकर असा झाला. शिंदेच्या सेनेच्या रवींद्र वायकर यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, मुंबईमध्ये ठाकरे गटाला मिळत असणारी सहानुभूती आणि मामू हा फॅक्टर, शिंदेच्या गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नीनं केलेली वक्तव्य यामुळे मुंबई उत्तर पश्चिम मध्ये अमोल कीर्तिकर विजयी होण्याची ठाकरे गटाला शक्यता वाटतेय अशा चर्चा आहेत. ठाकरेंना विजयाची शक्यता वाटणारी 14वी जागा आहे ती म्हणजे मुंबई दक्षिण मध्य. मुंबई दक्षिण मध्य लोकसभेचा सामना ठाकरेंचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेचे राहुल शेवाळे असा झाला. या लोकसभेत असणारी दलित आणि मुस्लिम मतं, मुंबईमध्ये ठाकरे गटाला मिळत असलेली सहानुभूती आणि काँग्रेसनं अनिल देसाई यांच्या मागे उभी केलेली आपली ताकद यामुळे ठाकरेंना मुंबई दक्षिण मध्य सुद्धा आपल्या ताब्यात येईल अशी शक्यता वाटतेय. आता यानंतर शेवटची आणि 15वी जागा ज्याबद्दल ठाकरे गटाला कॉन्फिडन्स वाटतोय ती म्हणजे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ. मुंबई दक्षिण लोकसभेचा सामना ठाकरेंचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे सेनेच्या यामिनी जाधव यांच्यात झाला. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या अरविंद सावंत यांच्या असणारा जनसंपर्क, यामिनी जाधव यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि या लोकसभा मतदारसंघात परंपरागत असणारे काँग्रेसचे मतदार हे ठाकरे सेनेकडे वळलेले आहेत असं म्हटलं जात आहे. त्यामुळे ठाकरेंना मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुद्धा यश मिळेल असं वाटतंय. तर या होत्या ठाकरेंनी लढवलेल्या 21 जागांपैकी 15 लोकसभेच्या अशा जागा जिथे ठाकरेंच्या शिवसेनेला विजयाची शक्यता वाटते. आता काँग्रेसनं यंदाच्या लोकसभेला एकूण 17 जागा लढवल्या, त्यापैकी तब्बल 12 जागांवर काँग्रेस विजयी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. यातली पहिली जागा आहे ती म्हणजे चंद्रपूर लोकसभेची. चंद्रपूर लोकसभेचा सामना काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात झाला. चंद्रपूर लोकसभेत दलित, मुस्लिम आणि कुणबी मतं मिळवण्यात काँग्रेसला यश आल्याचं सांगण्यात येत आहे.
त्याच पद्धतीनं प्रतिभा धानोरकरांना बाळू धानोरकरांची मिळालेली सहानुभूती आणि चंद्रपूर लोकसभेत महायुतीत दिसून आलेला समन्वयाचा अभाव यामुळे चंद्रपूर लोकसभा आपणच जिंकणार असा काँग्रेसला विश्वास वाटतोय. काँग्रेसला विजयाची शक्यता वाटणारा दुसरा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो गडचिरोली चिमूर. गडचिरोली लोकसभेचा सामना काँग्रेसचे नामदेव किर्सान विरुद्ध भाजपचे अशोक नेते असा झाला. अनुसूचित जमातींसाठी राखीव असणाऱ्या या लोकसभेत भाजपचे अशोक नेते यांच्या विरोधात असणारी अँटी इन्कम्बन्सी, काँग्रेसच्या नामदेव किर्सान यांनी प्रचारात घेतलेली आघाडी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची गडचिरोलीमध्ये त्यांनी लावलेली ताकद यामुळे काँग्रेसला गडचिरोली लोकसभेत विजयाची शक्यता वाटतीये असं म्हटलं जात आहे. काँग्रेसला विजयाची शक्यता वाटते अशी तिसरी जागा आहे ती म्हणजे रामटेक लोकसभेची. रामटेक लोकसभेचा सामना काँग्रेसचे श्यामसुंदर बर्वे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे राजू पारवे असा झाला. अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात मागच्या दोन टर्मची शिंदे गटाविरोधात असणारी अँटी इन्कम्बन्सी, दलित आणि मुस्लिम मतांचं काँग्रेसकडे शिफ्ट होणं आणि काँग्रेसच्या सुरुवातीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळं त्यांना मिळालेली सहानुभूती याचा फायदा काँग्रेसला रामटेक लोकसभेत मिळून त्यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो अशी शक्यता काँग्रेसला वाटते. आता यानंतर काँग्रेसला विजयी होऊ अशी शक्यता वाटणारा चौथा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदियाचा. या लोकसभेतला सामना काँग्रेसचे प्रशांत पडोळे विरुद्ध भाजपचे सुनील मेंढे असा झाला. सुरुवातीला काँग्रेसचा उमेदवार चुकला अशा चर्चा झाल्या पण या लोकसभेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी लावलेली ताकद, दलित मुस्लिम आणि कुणबी फॅक्टर काँग्रेसच्या मागे उभा राहिल्यामुळं काँग्रेसला इथनं विजयी होऊ अशी शक्यता वाटतेय असं म्हटलं जात आहे. यानंतर काँग्रेसला विजयाची शक्यता वाटत असणारा पाचवा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो अमरावतीचा. अमरावती लोकसभेतला सामना काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध प्रहारचे दिनेश भूप असा तिरंगी झाला. भाजपच्या नवनीत राणा यांच्या विरोधात असणारी अँटी इन्कम्बन्सी, प्रहारच्या बच्चू कडूंनी दिनेश भूप यांना अपक्ष उतरवून मतांची केलेली विभागणी आणि बळवंत वानखेडे यांच्यासाठी यशोमती ठाकूर यांनी लावलेली फिल्डिंग यामुळे अमरावती लोकसभेतनं काँग्रेसला आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाटतेय असं म्हटलं जात आहे. यानंतर सहावा असा लोकसभेचा मतदारसंघ जिथं काँग्रेसला विश्वास वाटतोय तो म्हणजे अकोल्याचा. अकोला लोकसभेची निवडणूक ही सुद्धा तिरंगी झाली. यामध्ये काँग्रेसचे अभय पाटील मैदानात होते, भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितकडनं प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा मैदानात उतरलेले. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे मागच्या चार टर्म अकोल्याचे खासदार असणाऱ्या संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा नाराजी होती. काँग्रेसच्या अभय पाटलांचा या लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क होता. त्याच पद्धतीनं यावेळी दलित आणि मुस्लिम मतं ही वंचितकडे न जाता काँग्रेसकडे शिफ्ट झाली आहेत असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळं काँग्रेसला अकोला लोकसभा मतदारसंघात आपण विजयी होऊ अशी शक्यता वाटते. यानंतरचा सातवा लोकसभेचा मतदारसंघ जिथं काँग्रेसला विजयाचा विश्वास वाटतोय तो म्हणजे लातूरचा. यावेळी लातूर लोकसभेचा सामना काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे विरुद्ध भाजपचे सुधाकर शृंगारे असा झाला. डॉक्टर शिवाजी काळगेंना उमेदवारी देत काँग्रेसनं लिंगायत कार्ड खेळलं. तसंच देशमुख परिवारानं काळगेंचा सक्रियपणे प्रचार केला आणि महायुतीचा या लोकसभेत समन्वयाचा अभाव दिसून आला आणि याच गोष्टींमुळे लोकसभेचा हा सामना काँग्रेसच्या पथ्यावर पडेल आणि काँग्रेसचा उमेदवार इथनं विजयी होईल असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय. यानंतर आठवा लोकसभेचा मतदारसंघ जिथं काँग्रेसला विजयाची शक्यता वाटतीये तो आहे सोलापूर. सोलापूरचा सामना हा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा झाला. या लोकसभेत सुरुवातीपासूनच प्रणिती शिंदेंनी प्रचारात आघाडी घेतलेली, वंचितच्या उमेदवाराची माघार झाली. भाजपचे उमेदवार राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत हे नरेटिव्ह सुद्धा जोरदार रेटण्यात आलं. तसंच संविधान बदललं जाईल, भाजप संविधानात बदल करेल अशा पद्धतीचा प्रचार हा प्रणिती शिंदेच्या पथ्यावर पडला त्यामुळे तिथनं प्रणिती शिंदे विजय होतील अशी शक्यता काँग्रेसला वाटतीये. काँग्रेसला विजयाची शक्यता वाटणारी नववी जागा आहे ती म्हणजे कोल्हापूरची. कोल्हापूर लोकसभेची निवडणूक काँग्रेसचे शाहू छत्रपती विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक अशी झाली. अनेक मुद्द्यांनी चर्चेत आलेली ही निवडणूक अखेरपर्यंत अटीतटीची झाली अशाही चर्चा झाल्या पण शाहू महाराज यांची जनमानसातली प्रतिमा, त्यांना मिळालेली सहानुभूती, सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांच्यासाठी लावलेली फिल्डिंग आणि संजय मंडलिक यांच्या विरोधात लोकांची असलेली नाराजी यामुळे काँग्रेसला कोल्हापूरच्या विजयाबाबत आशा वाटतेय अशा चर्चेत. दहावी लोकसभेची जागा आहे ती म्हणजे पुण्याची. पुणे लोकसभेची निवडणूक काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ अशी झाली. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी केलेला आक्रमक प्रचार, त्यांची लोकांमध्ये कामाचा माणूस म्हणून असलेली प्रतिमा आणि राहुल गांधींपासून ते काँग्रेसच्या राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी या जागेसाठी लावलेला जोर यामुळे काँग्रेसला पुणे लोकसभा आपल्या ताब्यात येईल अशी शक्यता वाटताना दिसतीये.
काँग्रेसला विजयाची शक्यता वाटणारी 11वी लोकसभा आहे ती म्हणजे नंदुरबारची. नंदुरबार लोकसभेची निवडणूक गोवाल पाडवी विरुद्ध भाजपच्या हिना गावित अशी झाली. नंदुरबार लोकसभेत हिना गावित यांच्या विरोधात आणि एकंदर गावित कुटुंबाविरोधातच असणारी अँटी इनकम्बन्सी, या लोकसभेत महायुतीत दिसून आलेला समन्वयाचा अभाव आणि प्रियंका गांधींनी शेवटच्या टप्प्यामध्ये नंदुरबार लोकसभेत सभा घेत काँग्रेसच्या बाजूने फिरवलेलं वातावरण, त्यामुळे नंदुरबार लोकसभेबाबत काँग्रेसला विजयाची शक्यता वाटतीये असं म्हटलं जात आहे. आता यानंतर काँग्रेसला विजयी होऊ असा वाटणारा 12वा आणि शेवटचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर मध्यचा. मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसनं शेवटच्या क्षणी वर्षा गायकवाड यांना उतरवलं तर भाजपने उज्ज्वल निकम यांना मैदानात आणलं. उज्ज्वल निकम यांचं लोकसभेच्या मैदानात नौखं असणं, वर्षा गायकवाड यांचा असणारा जनसंपर्क आणि त्यांच्या मागे असलेला मामू फॅक्टर, तसंच ठाकरेंची शिवसेनेचं त्यांच्यासोबत असणं, यामुळं हा मतदारसंघ आपल्या ताब्यात येईल अशी शक्यता काँग्रेसला वाटतेय. तर या होत्या काँग्रेसने लढवलेल्या 17 पैकी 12 लोकसभेच्या अशा जागा जिथं त्यांना विजयी होऊ अशी शक्यता वाटतेय. आता पाहूयात शरद पवार गटाने लढवलेल्या 10 जागांपैकी कोणत्या 8 जागांवर त्यांना विजयाची शक्यता वाटतेय. शरद पवारांना विजयाची शक्यता वाटणारी पहिली लोकसभेची जागा आहे ती म्हणजे अर्थात बारामतीची. बारामती लोकसभेचा सामना शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यामध्ये झाला. हा सामना खऱ्या अर्थानं शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या अस्तित्वाची लढाई होती. पवारांना असणारी सहानुभूती, त्यांनी या लोकसभेत केलेली जुन्या लोकांची गोळाबेरीज, यामुळे शरद पवारांना बारामतीतनं विजयाची शक्यता वाटतेय. यानंतर पुढची जागा आहे ती म्हणजे माढ्याची. माढा लोकसभेची निवडणूक शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये झाली. या लोकसभेत मोहिते पाटील घराण्याचं असलेलं वर्चस्व, उत्तम जानकर यांचं शरद पवारांना येऊन मिळणं आणि भाजपच्या विद्यमान खासदारांविरोधात असणारी अँटी इनकम्बन्सी, यामुळे शरद पवारांना आपला उमेदवारीतनं विजय होईल अशी शक्यता वाटते. पवारांना विजयाची शक्यता वाटणारी तिसरी जागा आहे ती म्हणजे साताऱ्याची. सातारा लोकसभेची निवडणूक शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यामध्ये झाली. सातारा लोकसभा हा नेहमी शरद पवारांना मानणारा लोकसभा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे इथनं अर्थात पवारांना मिळालेली सहानुभूती, भाजपनं इथनं उदयनराजेंना उशीर उमेदवारी जाहीर करत बॅकफूटला जाणं आणि काँग्रेसची इथं असलेली दक्षिणमधली ताकद, यामुळे शरद पवार गटाला इथं विजय होण्याची शक्यता वाटते. यानंतर चौथी जागा आहे ती म्हणजे शिरूर लोकसभेची. शिरूर लोकसभेची निवडणूक शरद पवारांचे अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवारांचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या झाली. अमोल कोल्हे यांचं सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेणं, त्यांची लोकप्रियता आणि दुसरीकडं या लोकसभेत अजित पवारांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची न मिळालेली साथ आणि शरद पवारांना मिळालेली सहानुभूती, यामुळे शिरूरचा खासदार आपलाच होईल अशी शक्यता शरद पवार गटाला वाटतेय. शरद पवारांना विजयाची शक्यता वाटणारा लोकसभेचा 5वा मतदारसंघ आहे तो म्हणजे नगरचा. इथला लोकसभेचा सामना शरद पवारांचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे असा झाला. भाजपच्या सुजय विखे पाटलांविरोधात असणारी या लोकसभेतली नाराजी, निलेश लंकेंचा दांडगा जनसंपर्क, आपला माणूस म्हणून त्यांची प्रतिमा आणि स्वतः शरद पवार आणि इतर नेत्यांनी लावलेली ताकद, यामुळे या लोकसभेत शरद पवार गटाला निलेश लंके विजयी होतील असं वाटतंय. यानंतर पवारांना शक्यता वाटणारी 6वी जागा आहे ती म्हणजे बीडची. बीड लोकसभेचा सामना शरद पवारांचे बजरंग सोनावणे विरुद्ध भाजपच्या पंकजा मुंडे असा झाला. या लोकसभेत चाललेला जरांगे फॅक्टर, मराठा मतांचं ध्रुवीकरण आणि स्वतः शरद पवारांनी लावलेली ताकद, या बळावरती पंकजा मुंडेंच्या विरोधात बजरंग सोनावणे निवडून येतील असं शरद पवार गटाला वाटतं. यानंतर पवारांना विजयाची शक्यता वाटणारी लोकसभेची 7वी जागा आहे ती म्हणजे दिंडोरीची. दिंडोरी लोकसभेचा सामना शरद पवार गटाचे भास्कर भगरे विरुद्ध भाजपच्या डॉक्टर भारती पवार असा झाला. या लोकसभेत पेटलेला कांदा प्रश्न, अजित पवार गटाच्या आमदारांनी भाजपच्या उमेदवाराचं काम न केल्याची तक्रार आणि भारती पवार यांच्या विरोधात असलेली अँटी इनकम्बन्सी, यामुळे शरद पवार गटाला इथं विजयाची शक्यता वाटते. यानंतर शरद पवारांना विजयाची शक्यता वाटणारी लोकसभेची 8वी जागा आहे ती म्हणजे भिवंडीची. भिवंडी लोकसभेचा सामना शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळा म्हात्रे विरुद्ध भाजपचे कपिल पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार निलेश सांबरे असा झाला. या लोकसभेत विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात असणारी नाराजी, दोन्हीकडचे उमेदवार आगरी समाजाचे असल्यामुळे मतांची झालेली विभागणी आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्याकडे शिफ्ट झालेली भाजपची कुणबी मतं, यामुळे शरद पवार गटाला या जागेवरती विजयाचा विश्वास वाटतोय. तर या होत्या महाविकास आघाडीच्या अशा 35 जागा जिथं महाविकास आघाडीला आपण लोकसभेत विजयी होऊ असा विश्वास वाटताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं, यंदाच्या लोकसभेला महाविकास आघाडी नेमक्या कोणत्या जागा जिंकू शकेल? खरंच
35 आकडा महाविकास आघाडीचे नेते गाठू शकतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलव्हिडिओचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.